शाळा वाचवा शेती वाचेल काय आहे हे गणित हेच गणित जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत पुढील काही मिनिटात। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र माणिक लबडे आणि तुम्ही पाहत आहात झुंजार शेतकरी हे यूट्यूब चॅनल। मित्रो, नुकताच सरकारने एक निर्णय जाहीर केला आहे की 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातील 14,000 पेक्षा शाळा या बंद करण्यात येणार आहेत आणि त्या शाळांच्या ऐवजी 20 किलोमीटरच्या परिघामध्ये एक समूह शाळा स्थापन करण्यात येणार आहे। आता प्रश्न इथे हा पडतो की या शाळा आहेत तरी कुठे, तर या शाळा आहेत की छोट्या छोट्या गावांमध्ये, अतिशय दुर्गम भागातील गावांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत। तर मग त्या शाळेत शिकणारी चौथ्या इयत्तेपर्यंतचे विद्यार्थी जे की 6 ते 10 वर्ष या वयोगटामध्ये येतात, तर मग अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पालक ऊन वारा पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत 20 किलोमीटरच्या परिघामध्ये शिक्षणासाठी पाठवण्यास तयार होतील काय? त्यांच्या गावापासून ते तिथपर्यंत जाण्याचा खर्च हा कोण करणार? त्याचा पालकांवरती जर ना हा खर्च पडायला लागला तर त्या तो शाळा शिक्षणावरचा खर्च वाढेल, त्यामुळेही काही पालक अशा विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये पाठवण्यासाठी तयार होणार नाही। बरं, सरकारनं जर याचा खर्च उचलला तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आजही राज्य परिवहन महामंडळाची लाल परी ही देखील पोहोचत नाही। तर मग तिथं पावसाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये या विद्यार्थी त्या शाळेपर्यंत पोहोचणार तरी कशी? बरं, ते मोठे विद्यार्थी नाही, छोटे छोटे अतिशय चिमुकले विद्यार्थी आहेत। आणि दुसरा प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये 8 वर्ष 10 वर्ष सारख्या मुलींवरती विनयभंग बलात्कारासारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बऱ्याचदा या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये त्या गावातील पालक 20 किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवण्यास तयार होतील का त्या मुली या शिक्षणापासून वंचित राहतील? महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बालविवाहासारखा प्रश्न भेडसावत आहे, जिथे की 14-15 वर्षी मुलीचं लग्न केलं जाते। मग तिथं या गावात शाळा असून जर ही परिस्थिती आहे तर बाहेरगावी शिक्षणाला पाठवायचं म्हणल्याच्या नंतर हे पालक तयार होतील काय? या सर्व प्रश्नांची उत्तर जर नकारार्थी आली तर येत्या काळामध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्रातील येणारी नवीन पिढी ही निरक्षर आणि अडाणी होऊ शकते। आणि मग निरक्षरता आणि अडाणीपणा आला की मग त्यामुळं परत मग सावकारी लूट, कर्जबाजारीपणा, अंधश्रद्धा यासारख्या गोष्टींचा शिरकाव होणार आणि परत एकदा महाराष्ट्र पिछाडीवर जाण्याची भीती वाटते। बस एवढंच, तुम्हाला काय वाटतं तर तुमचं मत कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवनवीन माहितीसह भेटत राहूया पुन्हा पुन्हा। तोपर्यंत जय जवान जय किसान।